आपण बघा आज देशामध्ये सगळे पक्ष एकत्रित येऊन मोदीजी नको अशा प्रकारची भावना हे सातत्याने मांडत आहेत मोदीजी नको काय केल्या मोदीजींनी या देशाला अकराव्या क्रमांकावरच्या अर्थव्यवस्थेतनं पाचव्या क्रमांकावर आणलं या देशातली गरिबी मी म्हणत नाही इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या ठिकाणी म्हणतो की भारताने दहा वर्षामध्ये गरिबी कमी करण्याचं जे काम केलं आहे हे अविश्वसनीय आहे हे मोदीजींनी करून दाखवलंय जगाच्या पाठीवर ज्या प्रकारे मोदीजींनी आज भारताचं नाव केलंय आणि परवा गोल्डमन सॅक नावाची एक आंतरराष्ट्रीय कन्सल्टिंग फर्म आहे या फर्मने सांगितलं की दोन हजार तीस पर्यंत भारत फाय ट्रिलियन नाही भारत नाईन ट्रिलियन इकॉनॉमी होईल नऊ ट्रिलियन ज्या प्रकारे भारत चालला आहे आणि त्यांनी हे सांगितलं की जगामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट ही भारतामध्ये तयार होईल सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट मोदीजींच्या नेतृत्वाने करून दाखवलंय आणि म्हणून आज ज्यावेळी सगळे लोक मोदीजींच्या विरोधात एकत्रित येत आहेत त्यावेळी हे म्हणून चालणार नाही की आम्ही कोणाला सोबत घेणार नाही जे येतील त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत आमचे दरवाजे खुले आहेत पण एक गोष्ट पक्की आहे काँग्रेसचा विचार चालणार नाही तो तुष्टीकरणाचा तुष्टी विचार तुष्टीकरणाचा विचार करणारे पक्ष जर असतील आम्ही त्यांना सोबत घेऊ शकत नाही एमआयएम सारखे पक्ष नाही घेऊ शकत मुस्लिम लीग नाही घेऊ शकत हा जो तुष्टीकरणाचा जो काही हि जी नीती आहे की ज्या नीतीमुळे या देशाचं विभाजन झालं का भारत आणि पाकिस्तान दोन देश झाले कारण त्यावेळेच्या काही नेत्यांनी तुष्टीकरणाची नीती ही कायम ठेवली आणि शेवटी तुष्टीकरणातन वाढत वाढत या देशामध्ये अशी अवस्था आली की दोन देशांचा सिद्धांत मानला गेला आणि दोन देशांचा सिद्धांत मांडल्यानंतर देखील आम्ही तुष्टीकरण संपवू शकलो नाही आणि शेवटी देशाचं विभाजन झालं आमच्याकरता नेशन फर्स्ट आहे आणि नेशन फर्स्ट असल्यामुळे तुष्टीकरणाची नीती करणारा कुठलाही पक्ष आम्ही सोबत घेणार नाही बाकी आमचे दरवाजे खुले आहेत आम्ही बावीस पक्षांचं त्या ठिकाणी सरकार चालवलेलं आहे आणि म्हणून आज जर कोणी आमच्याकडे येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू पण स्वागत करताना बावनकुळेजी हो काळजी करू नका स्वागत करत असताना तुमचे जे मनसुबे आहे तुमची जी तयारी आहे ते आम्ही कुठेही वाया घालू देणार नाही